म्हणून त्यांना माहिती कळते. त्या भक्तांना एकत्र आणून स्वतः जन्मभूमी चालकापूर इथे आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सीतारामांची जन्मभूमी चालकापूर येथे त्यांनी भव्य मंदिराची निर्मिती केली. आज त्या मंदिरामध्ये अखंडपणे नामसंकीर्तन, साधना, सत्संग हे स्वतःच्या अध्यक्षतेकडे जाणून सीतारामांची भक्ती आणि ते तत्व याचा प्रचार आणि प्रसार स्वतः परम सद्गुरू शिवकुमार महास्वामीजी आजही करत आहे. त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये आम्ही जे येण्याचं भाग्य आम्हाला लागलं प्रिय साधक बंधू भगिनींनो, हा शिष्य प्रशिष्य परिवारही त्यांच्या मार्गदर्शनाने केवळ सिद्धारूढांचा प्रचार आणि प्रसार आज अव्याहत हा गावोगाव जाऊन करतो आहे. शिवकुमार महास्वामीजी हे साक्षात सिद्धारूढांचाच प्रतीक अवतार असल्या कारणाने आम्ही तर सिद्धारूढांना पाहिलं नाही, पण त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणाशी येणारा प्रत्येक जीव ज्याने सिद्धारूढांचं वर्णन ऐकलेलं आहे तो प्रति सिद्धारूढ आम्हाला या रूपामध्ये प्राप्त झाले. दर्शन मिळालं, तेच ज्ञान, तीच जगदुद्धाराची तळमळ आणि आलेल्या कशाही रूपामध्ये असलेला तो जीव असले त्याच्यावर दया, शुद्ध प्रेम आणि त्याला स्वतःच्या कल्याणाचा मार्ग प्राप्त करून देणं हे कार्य सद्गुरूंच्या अमृत हस्ताद्वारे त्यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आज अव्याहत सुरू आहे. गावोगाव अखंड भ्रमण करून सिद्धारूढ महास्वामीजींचं तत्व जनमानसांमध्ये रुजवण्याचं कार्य सद्गुरु आज करत आहे. प्रिय साधक बंधू भगिनींनो, त्यांचं अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांच्या मुखमंडळावर ज्ञानाचं अलौकिक तेज, कसाही जीव त्यांच्या चरणांशी येऊ दे त्याला या देहबंधनातून अज्ञानातून निवृत्त करण्याची त्यांची तळमळ आणि वर्ण धर्म आश्रम याच्या पलीकडे जाऊन केवळ आत्मरूपामध्ये प्रत्येक जीवाकडे बघण्याची त्यांची ज्ञानदृष्टी, ह्यामुळे कोणताही जीव त्यांच्या चरणाशी आल्यावर त्याला एक मायेचा आणि आपलेपणाचा अनुभव प्राप्त होतो. ज्याप्रमाणे अनाथनाथांची माऊली संसार शांताची सावली म्हणून सद्गुरु तत्वाचा परिचय आपण घेतो, तोच अनुभव त्यांच्या चरणाशी आलेल्या प्रत्येक साधकाला हा प्राप्त होतो. आणि म्हणून मी स्वतःला धन्य मानते असे सद्गुरु मला लाभले, असे साक्षात सिद्धारूढ स्वामीजी आणि ज्ञान सगुण रूपामध्ये जे ब्रह्म ज्याची चर्चा शास्त्र करतं की ज्याच्यापासून या जगताची उत्पत्ती झालेली आहे आणि वेळोवेळी ते सगुण ब्रह्मच जगदुद्धारासाठी सगुण रूप धारण करून गुरु म्हणून सगळ्या सर्व जीवांना प्राप्त होतं हा अनुभव आम्ही समस्त साधक सद्गुरुचरणांचे शिष्य हे सद्गुरूंच्या चरणाशी आल्यावर अनुभव घेतो की आम्ही तर त्या ब्रह्माची केवळ चर्चा करतो, पठण करतो, श्रवण करतो, पण ते ब्रह्म काय आहे, सगुण रूपामध्ये ती किती परमानंदाची अनुभूती आहे, कसं ज्ञानाचं तेज आहे आणि कसं शुद्ध प्रेमाचा तो सागर आहे हे सद्गुरुचरणांशी बसून मी शिष्य या नात्याने तर अनुभवते. आणि माझ्यामध्ये जे परमानंदाची अनुभूती आहे जेव्हा मी इतर सर्वत्र आणि साधकांना त्यांच्या चरणांशी आणून तो अनुभव जेव्हा घेण्याचा त्यांना देण्याचा मी प्रयत्न करते तेव्हा तो जीवही आलेला प्रत्येक साधक, प्रत्येक शिष्य, तो कोणीही असो प्रापंचिक किंवा पारमार्थी, त्याला ती परमानंदाची अनुभूती त्या सद्गुरूंच्या चरणाशी आल्यावर, त्यांचं दर्शन केल्यावर, त्यांची वाणी श्रवण केल्यावर. वाणीचं काय वर्णन करणार प्रिय साधक बंधू भगिनींनो, ती अमृत वाणी आहे, ती दैवी वाणी आहे, ती अलौकिक वाणी आहे ज्यांची मातृभाषा कानडी आहे सद्गुरूंची, पण हिंदी, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. या भाषेमध्ये त्यांनी प्रबोधन प्रारंभ केलं, समोर ऐकणाऱ्या श्रोत्याला ते अभ्यास करून टाकतात. अत्यंत गहन असं तत्वज्ञान जे आम्ही जर शास्त्र अभ्यास करून त्याचं चिंतन करू म्हटलं तर किती वर्ष निघून जातील, पण आम्हाला बोध होणं कठीण आहे. पण सद्गुरु स्वतःच्या श्रीमुखातून ज्याप्रमाणे एखादी माऊली त्या समोरच्या बाळाला पचेल असा ग्रास तयार करते, त्याच्यामध्ये थोडं तूप, थोडं मीठ, थोडी साखर, समोरच्याची पात्रता बघून आपल्या मुलाची ती जसं ते अन्न भरवते, त्या रूपामध्ये सद्गुरु त्याच तळमळीने अत्यंत
अत्यंत कठीण तत्वज्ञान शास्त्रातलं वेदातलं हे नित्य जीवनातले सोपे सोपे दृष्टांत समोरच्या श्रोत्यांना देऊन आलेल्या शिष्य आणि साधकांना हे स्वतः उलगडून सांगून तो आत्मबोध सहज करून देतात. आणि जेव्हा तो साधक तो आनंद अनुभवतो त्या क्षणी त्याला समजतं किती कठीण तत्वज्ञान सद्गुरूंनी आमच्या अंतर्मनामध्ये सहज उतरवलं. अशी सद्गुरूंची माती आहे माझ्या बंधू वगैरे. त्यांचं दर्शन, त्यांचं पवित्र सान्निध्य, त्यांची सेवा, त्यांची अलौकिक वाणी, त्यांचं अलौकिक दर्शन काय वर्णन करणार. केवळ अलौकिक दिव्यता आणि त्या सच्चिदानंद ब्रह्माची अनुभूती त्या रूपामध्ये आलेला प्रत्येक साधक, प्रत्येक सद्भक्त, प्रत्येक शिष्य सद्गुरूंच्या दर्शनाने प्राप्त करतो. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करते, सद्गुरू यांचा चिरस्थायी वास आहे सिद्धरावजी गौरवांनी चालकापूर बीदर वंशदुर्ग तिथे भव्य आश्रमाचं निर्माण झालेलं आहे. तिथे सद्गुरू अखंडपणे आलेल्या सद्भक्तांना प्रेमाने संदेश देतात, आत्मबोध करून देतात, वेदांताचे पाठ चालवतात, प्रवचन आणि अनेक सत्संग आणि साधनेद्वारे या मोक्षांना मुक्ततेचा मार्ग, साधकांना सिद्धतेचा मार्ग, प्रापंचिकाला पारमार्थिक भाव आणि भक्ती जागरणाचा मार्ग त्या आपल्या स्थानातून प्राप्त होतो. तेव्हा आपल्या सर्वांना मी विनंती करते, आपण एकदा तरी सद्गुरूंचं दर्शन घ्या. साक्षात सिद्धार्थ स्वामीजींना भेटल्याचा आनंद आपल्याला मिळेल, तेच तत्व आपण अनुभवाल. आणि म्हणून एकदा तरी असं सद्गुरूंचं दर्शन घ्या. साक्षात सिद्धार्थांना आपण भेटाल, त्यांची एक अलौकिक ओळख आपल्याला होईल आणि आपल्यालाही तोच परमानंदाचा अनुभव आणि जीवन धन्यतेचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने प्रेषांनी आपल्याला सांगू इच्छिते. हरिओम. श्री गुरुदेव. ओम नमः शिवाय.